आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. ओके, आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष झाले, त्यानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या अधिवेशनामुळे 75 किलोमीटर आपल्याला पदयात्रा करायची आहे 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत. म्हणून त्या दिवशी दृष्टीने आम्ही अकोट तालुक्यामध्ये नियोजन केलेलं आहे. 200 मोटरसायकल आणि 2 जीप गाड्या ज्याच्यावर सगळं स्वातंत्र्याचं सजावट करून आपले जे शहीद झाले त्यांचे फोटो वगैरे लावून किंवा नवीन पिढीला माहिती व्हावं सगळं किंवा स्वातंत्र्य संग्राम कसं होता त्या दृष्टीकोनानं आम्ही तयार केलेलं आहे. आणि आम्ही उद्याच्या 9 तारखेला पहिलं हैदराबादपासून आम्ही सुरू करणार आहे. नागनसूर मतदारसंघ त्या दिवशी एक दिवशी पूर्ण करणार आहे. आम्ही ते मोटरसायकलपर्यंत तिथं गावापर्यंत जायचं, तिथं थांबवायचं वेशीवर आणि सगळे तिथं उतरून गावातले 100-150 लोक आणि आमच्यावर असलेले 200 लोक असं सगळे म्हणून पूर्ण गावात सगळं आता तिरंगा झेंडा घेऊन आपण सगळं पदयात्रा करणार आणि स्वातंत्र्य दिनाच्या 75 वाढदिवसाच्या लोकांना शुभेच्छाही देण्यासारखा झाला आणि त्याचं गौरव सन्मानार्थ घोषणा देत आम्ही एक लोकांमध्ये एक उत्स्फूर्तपणे असं देशभक्ती जागृत व्हावी ह्या दृष्टिकोनातून आणि 75 वर्षापर्यंत आम्ही कुठंपर्यंत आलो आणि पुढं आपल्याला कुठंपर्यंत जायचं आहे ह्याचं सुद्धा एक छोटा कानी सभा घेऊन भाषणामध्ये आम्ही सगळीकडे सांगणार आहे. असं 14 तारखेला आम्ही आपलं नागनसूर मतदारसंघ सॉरी 9 तारखेला नागनसूर मतदारसंघ, 10 तारखेला जिओर मतदारसंघ, 11 तारखेला चपळगाव मतदारसंघ, 12 तारखेला वागदरी मतदारसंघ, 13 तारखेला सलगर मतदारसंघ, 14 तारखेला आपलं हे तळोळ मतदारसंघ आणि 15 तारखेला आम्ही अक्कलकोट, महेंद्रगिरी, दुधनी हे 3 नगरपालिका आम्ही करून 15 तारखेला त्याचा समारोप करणार आहे. या दृष्टिकोनातून सर्वांना ते कुठल्या गावाला कुठल्या वेळेला येणार हे सगळं आम्ही कार्यक्रम पत्रिका तयार करून ते आज कार्यक्रम पत्रिका आम्ही सगळीकडे पाठवलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आमची नियोजनाची तयारी सुरू आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.